प्रदीप सावंत यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. सगळ्या खेळाडूंना सगळ्या बॅटर्सला ही विनंती आहे षटकार मारायचा प्रयत्न करावा. 1000 रुपये पारितोषिक आहे आणि आता त्याची गरज पण आहे कारण आता हा क्रिकेटचा मॅच आहे पण कबड्डी प्रमाणे खेळला जाणार. डू ऑर डाय आहे, डू ऑर डाय करणं पडेगा आपलं आहे तशी कहाणी आहे दोन्ही टीम साठी. रोज रोज करणार रोज टीमच्या एखादा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स कडे यायला मी विनंती करीन. रोज बॉलर्स नेम प्लीज. जागृत ओके. इकडे पारितोषिकांची बरसात होते पुरण सेठ यांच्याकडून. पुरण सेठ यांनी पुन्हा एका सिक्सवर 1100 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे लव्हेंडर संघासाठी. प्रत्येक सिक्सला 1100 रुपयाचं कॅश हे पुरण सेठ कडून मिळणार आहे. धन्यवाद सर. निश्चितच पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेटर रसिकांचे या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात यशवंतनगर प्रीमियर लीग 2023 वर्ष सातवा वर्षांमधला दुसरा दिवस. आजच्या दिवसामध्ये महत्वाचे सामने आणि आजच्या दिवसामधला हा सामना महत्वाचा. तुकाराम सरांनी म्हटल्यानुसार कबड्डीसारखा खेळ म्हणजे डुअर डाईटचा हा सामना असणार आहे. प्रथम फलंदाजी करत असताना सुरुवात चांगली केली गेली आहे. एका ठिकाणी राजीव, दुसऱ्या ठिकाणी ओम, एका ठिकाणी राजीव, एका ठिकाणी ओम, ही जोडी मैदानामध्ये आहे आणि एक चांगली सुरुवात करून देतात हे दोन्ही फलंदाज. धावसंख्या पण पाहिली, पहिले षटक मार्गस असताना 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 9 धावा फलकावरती आहेत. चौथा चेंडू आता संपेल. यस, 2 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर लास्ट बॉल आहे. 4 बॉल ना, बारा धबा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. एक मिनिट. स्कोरर त्यांचा स्कोर चेक करतायत आणि आपल्याला फायनल सांगतील. तेरा झाला 13 1 3 13. 4 चेंडूंचा खेळ संपलेला गेला आहे. मात्र या चेंडूवरती पुढे ससन मारण्याचा प्रयत्न सफल ठरतो. चेंडू जातो निर्धाव. चांगली सुरुवात म्हणावी लागेल आता या षटकामध्ये. आपण पाहतो YPL 2023 सातवा पर्वामध्ये निश्चितच देणगी जर आपल्याला लाभलेली आहे. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी निश्चितच DNA इन्फोटेल टायटल स्पॉन्सर आहेत आपले. त्या DNA इन्फोटेल खूप खूप आभार या स्पर्धेच्या वतीने. त्यानंतर महालक्ष्मी बिल्डर्स, साई डेव्हलपर्स मारुती कॉम्प्लेक्स, त्यानंतर यशराज डेव्हलपर्स, पूनम स्वीट्सचे मालक पूनम पुरण सर, त्यानंतर फोर पॉइंट मोटर्स विपुल ज्वेलर्स, साई क्लिनिक डॉक्टर नाईक डोरे, त्यानंतर श्रीजी फूड्स, सुरभी मेडिकल्स, बांबू स्पाइस हॉटेल, बायजूस क्लासेस विरार, त्यानंतर शेरखान लिमिटेड, फोर झोन फूड्स ट्रॅक अँड फील्ड शॉप, त्यानंतर कुलदीपजी उर्फ टिकू, समीर गाडीजी, त्यानंतर उत्तम परिहार स्पोर्ट्स फॉर चेंज, त्यानंतर ग्लोबल सुपर मार्केट मोहन सेठ अंबिका स्वीटचे मालक, त्यानंतर जय भवानी वॉटर सप्लायर्स, परमजित संधू सिक्युरिटी. एका ओव्हर नंतर 16 रन झालेले आहेत आणि चेतन कपाडी पुढचा ओव्हर घेऊन येत आहेत. ह्या सर्व देणगीदारांचा या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार. दरम्यान दुसरं षटक चेतन या ठिकाणी गोलंदाजी मार्गमध्ये सज्जित. पहिल्या चेंडूवरती 1 धाव धावून काढली गेलेली आहे. 1 धावाने धावसंख्येमध्ये वाढ. 17 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. 17 धावा फलकावरती एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल या षटकामध्ये. निश्चित डोअर डॉईटचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करत असताना एक मोठा टार्गेट सेट करून त्याला डिफेंड करणं गरजेचं आहे लॅव्हेंडर संघाला. आणि हा टार्गेट जो सेट केला जाईल त्या सेट केलेल्या टार्गेटला
चेस करून विजय करणं गरजेचं आहे ते रोज संघाला। उलटा चेंडू वन साइडला निश्चितच ढकललेला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेलेला आहे। एक धाव कंप्लीट करत येस नो चा इशारा येतो पंचांकडनं, नो प्लस वन अशा अतिरिक्त दोन धावा भेटल्या जातात आणि फ्री हिटची संधी, फ्री हिटची संधी राजीव यांच्या करता असणार आहे। राजीव यांच्या करता स्ट्राइक आहे निश्चितच, फ्रीडचा चेंडी चेंडू असणार आहे, एकोणीस धाबा फलकावरती असणार आहेत। चितन एक कृपया दोन्ही संघांना विनंती आहे अंपायर डिसिजनच्या पुढे तुम्ही जाऊ नका, अंपायर डिसिजन हे शेवटचं डिसिजन असेल, मॅच लवकरात लवकर सुरू करावी। अंपायर्सनी जर समजा रिव्ह्यूची मागणी केली तर रिव्ह्यू घेण्यात येईल, अंपायर्सनी मागणी केली तर कुठच्याही प्लेयरनी त्यांच्यावर प्रेशर टाकू नये। दोन्ही अंपायरनी एकमेकांशी संगनमत करून डिसिजन द्यावे। ओके प्लीज रिव्ह्यू। नो बॉल डिक्लेअर केलेला आहे रिव्ह्यू मधून, नो बॉल डिक्लेअर केलेला आहे रिव्ह्यू मधून, कृपया मॅच लवकरात लवकर सुरू करावी। चला नो आहे, नो प्लस वन, एकोणीस धावा फलकावर आणि चेतन अंपायर्सनी रिव्ह्यू जर समजा घ्यायला सांगितलं तर आपण रिव्ह्यू घेणार आहोत आणि आता एक रिव्ह्यू झालेला आहे त्याच्यामुळे पुढचा रिव्ह्यू होणार नाहीये। मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईडचा इशारा, अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ 2-0 पेंटी 20 धाबा फलकावरती। रेडची अजूनही संधी आहे, अकोटप्पा चेंडूच्या सरळ बॅटिंग मारला फटका निश्चितच, एक धाव कंप्लीट दुसरी धाव सुद्धा घेतली जाऊ शकते आणि ती घेतली गेलेली आहे। दोन धावाने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 22 22 धावा बरोबर ना 22। बावीस धावा फलकावरती, रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे निश्चितच, चेंडू गॅप मध्ये आहे जमीनला गरंगळत, क्षेत्ररक्षक पाठला करतोय पण क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही, अडवला गेलेला आहे चेंडू, अडवला गेलेला आहे। अखेरचे क्षणी आपण पाहिलं तर तीन धावा या चेंडूवरती धावून काढल्या जातात, तीन धावांची धावसंख्या वाढून पोहोचते, धावसंख्या जाऊन पोहोचते 25 वरती। दुसरं षटक मार्गस्थ एक चांगल्या धावसंख्येच्या वाटचालीकडे आपण पाहतो या सामन्यामध्ये सुद्धा लेव्हेंडर संघाला। पहिल्या सामन्यामध्ये याच्या गोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं मोठी धावसंख्या उभारली गेली होती टीम व्हायलेट संघाकडून आणि या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय ज्या पद्धतीने लेव्हेंडर संघ फलंदाजी करतो ना तर लेव्हेंडर संघ मोठ्या धावसंख्येच्या वाटचालीकडे दिसतोय। दोन चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातले, धावसंख्या 25 धावा फलकावरती, ओम स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँडर फलंदाज निश्चितच, आतापर्यंत चांगली फलंदाजी केली पहिल्या सामन्यामध्ये, आपण आतापर्यंत बॅटिंग कडे लागून चेंडू हवेत आहे थोडा काळ, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते। एक धावाने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या 26
26 जानेवारी धावसंख्या फलकावरती लगावली असताना शेवटचा चेंडू बाकी आहे अजूनपर्यंत। दोन बॉल आहेत, चांगला फटका एक्झिट केलेला आहे, चेंडू जाईल जाईल जाईल, अडवला का नाही, यस सिक्स आहे षटकार। राजीव यांना या षटकाराबरोबर पुरण सेटचं पारितोषिक जाहीर झालंय। यस हा षटकार 2100 रुपयांचा आहे, पुरण सेटकडनं 1100 रुपये, प्रदीप सावंत साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे तब्बल 2100चा प्रत्येक षटकार असणार आहे। तर मात्र पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पर्यंत जाऊन मारण्याचा प्रयत्न केला जातोय, असफल जातो, चेंडू जातो निर्धाव आणि षटक या ठिकाणी हा संपलेला गेलेला आहे। हा षटक संपल्यानंतर धावसंख्या आपण पाहिली 32 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत, 2 षटक संपलेले आहेत, 32 धावा बिनगडी बाद फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत। चांगल्या धावसंख्येच्या वाटचालीकडे दिसतोय लेव्हेंडर संघ, तिसरं षटक कोण घेऊन येईल निश्चितच पाहण्यासारखं आहे। या धावा रोखल्या जातील का किंवा या धावा अजून वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल निश्चितच पाहण्याचा निश्चित यावरती नजर असणार आहे। तर ऐकूया डीजेची संधी पुन्हा या मैदानामध्ये। थँक्यू डीजे, थँक्यू सोबत विकास गोलंदाजी मार्गवरती नवीन गोलंदाज सज्ज होतोय। सरळ बॅटीने मारलं फटका आहे, निश्चित ड्राईव्ह केलेला आहे या चेंडूला, स्ट्रेट रफचा फटका ओमच्या बॅटेतून, फिल्डर येतोय फेकतोय, 2 धावा कंप्लीट केलेले त्याने, 2 धावांनी धावसंख्येमध्ये अजून वाढतोय, 34 धावा फलकावरती लगावल्या जातात। ऑन साइडला ढकललेला आहे निश्चितच, चेतन पाटला करतो चेंडूचा, अडवला जातो ह्या चेंडूला, फेकी केली जाते, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात। केरी दुहेरी धावसंख्येवरती सुद्धा भर दिला जातोय, मोठे फटके सुद्धा एक्झिक्यूट केले जात आहेत आणि ही सुजबूज की क्रिकेट यहाँ पर दिखाई देते हुए, और रनों की संख्या देखी जाए तो 36 रन बोर्ड पर लगते हुए। अजून पुन्हा पुढचा चेंडू विकास यांच्याकडे, आता 15 डान्सिंग डाऊन विकेट खेळलेला फटका, स्ट्रेट कव्हर ड्राईव्हचा फटका आहे, चेंडू गॅप मध्ये, चेंडू निघून जाईल सीमारेषे पार, चौकार येईल ओमच्या बॅटतून, कमॉन डीजे। थँक्यू डीजे, थँक्यू सो मच, 40 धावा फलकावरती लगावले गेले आहेत, तिसरं षटक मार्गस्थ आहे, 3 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत, मोठ्या धावसंख्येच्या वाढतील गणेश छेदाचा या 51 धावांचा उच्चांक गाठला जाईल का, या धावाच्या जास्त जास्त धावा केल्या जातील का, कारण सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे। 1 धाव काढलेली आहे चेंडूवरती, 1 धावांची 41 41 धावा फलकावरती लगावल्या आहेत, अजूनही 8 चेंडू बाकी आहेत, म्हणजे संधी आहे आजच्या या टुर्नामेंट मधील या मालिकेमधील सर्वात उच्चांक धावसंख्या गाठण्याची। त्या गाठता येतील का यावरती सुद्धा नजर आहे, या रुकता येतील का यावरती सुद्धा नजर आहे। 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे षटकातला, विकासने 4 चेंडू टाकलेले आहेत, 4 मध्ये 9 धावा खर्च केलेले आहेत, या 2 चेंडूवरती किती धावा केल्या जातील। राजीव पुन्हा एकदा, आता मात्र खूप चांगला फटका एक्झिट केला गेलेला आहे, कावकोणाच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे, जागृत उचलून फेकतोय, तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातात, 2 धावांनी 43 43 धावा फलकावरती लगावल्या जातात, अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे, अजूनही खेळपट्टीमध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये आहे, म्हणजे 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 60 गाठता येईल का, 60 धावा केल्या जातील का, अजून रोमिल येणं बाकी आहे, अजून जयेश येणं बाकी आहे, अजून हर्षल येणं बाकी आहे। तर खूप चांगला फटका एक्झिट केलेला गेलेला आहे, निश्चितच लॉक्सचा फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार येतो या चेंडूवरती, 4 धावांनी वाढ 47 धावा।
थैंक यू सो मच निश्चिता, विनंती सर्व खेळाडूंना हा सामना निश्चित सगळे सामने आपल्याला दिवसामध्ये दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला संपवायचे, त्या कारणे थोडंसं लवकर करायचं आहे, थोडीशी घाई करायची आहे आणि लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत आणि या सामन्यामध्ये सर्व खेळाडूंचा सहभाग असणं, सर्व खेळाडूंचं सहकार्य असणं गरजेचं आहे, सर्वांनी सहकार्य करावे. शेवटचा गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्ग वरती या ठिकाणी चुकी करतो पहिल्या चेंडूवरती, व्हाईटचा इशारा तो पंचांकडनं, त्या व्हाईट वरती प्लस वन म्हणजे व्हाईट प्लस वन अच्छा वन प्लस वन अच्छा दोन धावा भेटल्या जातात, या दोन धावांची धावसंख्या सरसावली जाते 49 धावसंख्या फलकावरती, अजूनही 7 चेंडू बाकी आहेत आणि एका मोठा धावसंख्येच्या वाटचालीकडे. या ठिकाणी लेव्हेंडर संघ इथून कमबॅक होईल का, काकोटा चेंडू त्याआधी प्रहार केला गेलेला आहे, चेंडू जातोय सीमारेज पार, षटकार 2100 रुपयांचा हा फटका येतोय राजीवच्या बॅटतून. कमांड डीजे सांगडेजे, थँक यू सो मच प्रदीप सावंत, नंतर पुरण सेठ यांच्याकडनं लागलेले हे बक्षीस, पुरण सेठचे 1100, त्यानंतर प्रदीप सावंत साहेबांचे 1000 रुपये, तब्बल 2100 ची राशी. प्रत्येक षटकाच्या मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, येस फेकी येईपर्यंत दुसरी धाव कम्प्लीट केली जाते. 57 धावा फलकावरती मोठी धावसंख्या उभारली गेलेली आहे या मालिकेमधील सर्वात मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारली गेलेली आहे लेव्हेंडर संघाकडून. कमालीची गोष्ट अशी आहे की दोन्ही सलामीर फलंदाज अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहेत. अकोटा चेंडू ऑन साईडला ढकलेला, निश्चित चेंडूचा क्षेत्ररक्षक पाठला करतोय, चेंडू निघून जाणार आहे का, तर अखेरच्या क्षणी अडवला जातोय हा चेंडू, 3 धावा येस काढल्या जातील, 3 धावांनी धावसंख्या पार साठी पार झालेली आहे. 60 धावा फलकावरती, अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. राजीव संध्या आहे, चलो ओम आपको क्या करना है, राजीव को यहां पर स्ट्राइक एंड पे लाना है, 50 के लिए 6 रन बाकी है. या स्पर्धेतील पहिली वहिली 50 लगावली जाईल का राजीव यांच्या मार्फत, तर मात्र फटका चांगला एक्झिक्यूट केला आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल झेल षटकार 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 यस षटकार, 6 धावा, झेल टिपला चांगला होता परंतु स्वतःचा बॅलन्स या ठिकाणी सांभाळू शकले नाही, सीमारेषा लगत जाऊन ठोकले गेले आणि 6 धावांमध्ये चेंडू तब्दील केला गेला. थँक्यू डीजे, 6 धावांनी वाढ धावसंख्या 66. अकोटप्या चेंडू या ठिकाणी, चेंडू गॅप मध्ये आहे हा सुद्धा, चौकार जातोय राजीव संतुष्टीत असणार तरी पण, कारण ज्या पद्धतीने धावसंख्या वाढली जाते ना त्या धावसंख्येवरती निश्चित संतुष्टीत असणार राजीव. 4 धावांनी वाढ, 70 धावा फलकावरती, सर्वात मोठी आहे धावसंख्या या स्पर्धेतली, 70 धावांचा पाठलाग निश्चित, शेवटचा चेंडू अजून बाकी आहे म्हणजे अजूनही धावसंख्या वाढू शकतात. शेवटचा चेंडू आहे विशाल यांच्याकडनं पडणारा, या ठिकाणी पुन्हा एकदा ऑन साईडला ढकलला फटका आहे, चेतन चेंडू खाली येतोय, अडवला गेलेला आहे चेंडू, फेकी येते तो पर्यंत दोन धावा कम्प्लीट केल्या जातात. 72 धावा, 72 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत आणि 2100 6300 रुपयांची राशी या दोन्ही फलांना. 2 षटकार ढोकले ते राजीवने, 1 षटकार ओमचा, प्रदीप सावंत सरांचे 3000 आणि पुरण सरांचे 3300 रुपये या दोघांच्या खिशात. यस, या सामना संपल्यानंतर या दोघांना या प्राइजने सन्मानित केलं जाईल. निश्चितच 72 धावांचं सेट केल्या गेल्या, 73 धावांचं टार्गेट असणार आहे टीम रोज संघासमोर आणि या
टार्गेट निश्चित डिफेंड केला जाईल किंवा चेस केला चेस करताना आढळेल का रोज संघ याचा लेखाजोखा आपल्याला निश्चित विनंती असणार कमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदल होईल येतील तुकाराम सर यांच्या आवाजातून आपल्याला ऐकायला मिळेल चला विनंती असणार दोन संघ यानंतरचे टुलिप टुलिप आणि पूनम दोन्ही संघ रेडी रहा टॉस केला जाईल यस सरा दोन टीम कॅप्टन एका बाजूला पूनम आणि टुलिप पूनम आणि टुलिप टीम कॅप्टन चला टॉस साठी आपण या टुलिप टीम कॅप्टन टुलिप रेडी आहेत टॉस टॉस करून घ्या दोन टीम कॅप्टन रेडी आहेत पुलिप आणि टुलिप आता मॅच याही सामन्यावरती डिपेंड आहे पण लव्हेंडर टीम जी क्वालिफाय होण्यासाठी प्रयत्न करते दुसऱ्या बाजूला रोज संघ आहे या रोज संघासमोर आता आव्हान फार मोठं आहे 73 धावांचं आव्हान आहे 73 धावांचं आव्हान पार करायचं आहे टॉस करून घ्यायचा याच्यानंतर सात सामने बाकी आहेत जवळपास 3.5 तास फक्त बाकी आहेत पूनम आणि टुलिप पूनम आणि टुलिप या दोन्ही कर्णधारांना मी कॉमेंट्री बॉक्स इकडे बोलवतो पूनम आणि टुलिप अमित आणि सिद्धार्थ तुलिप तुलिप टीम ने टॉस जीत के बैटिंग करने का निर्णय लिया है ऑल द बेस्ट दोनों टीम को टुलिप ने टॉस जिंकले आणि प्रथम बैटिंग करने का निर्णय घेतला आहे त्यालाही कारण आहे कारण टुलिप ने मागच्या मॅच चांगली बैटिंग ने जिंकला आहे तेच कारण असावं की पहिल्यांदा बैटिंग करण्याचा निर्णय घेतला कारण पूनम बैटिंग लाइनअप त्यांची स्ट्रॉंग आहे त्यांनी मागचे दोन सामने जिंकले पहिल्या चेंडूला खेळलाय चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क पहिला चेंडू स्वॅग से स्वागत षटकार साधावा थँक्यू 73 धावांचं आव्हान असताना विशाल आणि दुसऱ्या बाजूला विकास ही जोडी मैदानावरती आणि पहिल्याच चेंडू वरती स्वॅग से स्वागत षटकार 73 धावांचा पाठलाग करायचा आहे दोन्ही टीम साठी डू ऑर डाय वाली रेड आहे जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये टिकेल आणि जो पराभूत होईल तो मात्र पुढच्या वर्षाची वाट बघेल
हलक्या धना चेंडूला खेळले, एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, चार चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय। धावा आहे धावफलकावरती 10, जवळपास 18 वरची सरासरी राखायची, 18.25 च्या सरासरीनं या धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे। सुरुवात चांगली झाली, पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय विशालनं। राजीव गोलंदाजी मार्क वरती प्रमुख गोलंदाज आहे, गेल्या वर्षीचा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट राहिलेला खेळाडू गोलंदाजीसाठी झालाय। एका षटकामध्ये तर 3 षटकार आले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। चेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये, 2 धावा या चेंडूवरती आल्या, 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 12 वरती। 5 चेंडूचा खेळ झालाय, विशाल आणि विकास ही जोडी मैदानावरती 12 वरती पोहोचलाय संघ। स्वीप करायचा होता चेंडूला, शरापती चेंडू आदळलाय। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या धावफलकावरती 12, पाठलाग आहे 73 धावांचा आणि आता 18 चेंडूचा खेळ उरलाय 61 धावांचं। अजूनही भला मोठं लक्ष समोर आहे, तोपर्यंत ऐकूया एक संगीत डीजेल ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया। राजीव आले आहेत, मागचा आपण ओव्हर बघितला तर रोमीला गोलंदाज होते, आता राजीव ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडू शेवटच्या क्षणी दिशा देण्याचा प्रयत्न तिथून केला, गली रिजन मध्ये फील्ड केला जाईल या चेंडूला। एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय, 73 धावांचा पाठलाग करायचा आहे, 60 धावांचं अजूनही आव्हान असणार आहे। चेंडूचा खेळ राहिला 17 चेंडू आणि 60 धावांचं हे आव्हान आहे। दोन्ही टीम साठी मस्ट विन आहे असणाऱ्या, खास करून लव्हेंडरच्या टीमला बिग मार्जिन मॅच जिंकायचं आहे। तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर रोज टीमला सुद्धा विन महत्वाचं आहे। खोलवट टप्प्याचा चेंडू होता, पाठीमागे एसटीच्या हाताला लागून चेंडू निसटला आहे, शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये फील्ड केला जाईल। बॅटला लागून चेंडू पाठीमागे गेला होता, एक धाव या चेंडूवरती पूर्ण। दोन्ही टीमचं आव्हान कायम ठेवण्यासाठी हा मॅच जिंकणं गरजेचं आहे, पण दोन्ही टीम डिपेंड असणार आहे 2 सामन्यावरती। आता पुनम वर्सेस टुलिपचा सामना आहे, त्याच्यावरती बऱ्याचसा भवितव्य या सामन्यातील विजेत्या संघाचा अवलंबून असणार आहे। डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळला, फील्ड केला जाईल तिथून एकच धाव या चेंडूवरती पूर्ण। त्याचप्रमाणे लिली वर्सेस मोगरा या सामन्यावरती लक्ष असणार आहे आणि डेझी वर्सेस व्हायलेट हे 3 सामने असे आहेत जिथून पूनम जर मॅच जिंकला तर पूनम क्वालिफाय होणार आहे। लिलीच्या संघानं मॅच जिंकला तर लिली संघ क्वालिफाय होणार आहे आणि डेझीनं तो सामना जिंकला तर डेझी सुद्धा क्वालिफायच्या रेसमध्ये असणार आहे। 2 संघ आता अगोदर आपण पाहिले, मारी गोल्ड आणि व्हायलेट हे 2 संघ क्वालिफाय झालेत, बाकीचे 2 संघ कोण असणार आहे त्याच्यावरची लढाई आहे। त्याच्यामध्ये रेसमध्ये लिली आहे, पूनम आहे, डेझी आहे, चालू असलेला सामना लव्हेंडर आहे, रोज सुद्धा त्या रेसमध्ये आहे, टुलिप आहे। चौकाराला या चेंडूवरती धावाय धावकावरती मिस्टाइम स्ट्रोक झालाय, बराच चेंडू वर गेलाय क्षेत्ररक्षकापासून दूरवरती, हा चेंडू जमिनीवरती आढळलाय। 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करते फलंदाज विशाल, धावा जाऊन पोहोचल्यात 21, 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला। शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय दुसऱ्या षटकातील, या चेंडूवरती षटकार आल्यात 500 रुपयाचा पारितोषिक, 500 कॅश प्राइज होता। जेल टिपला जातोय, क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली, यशातून हा चेंडू निसटलाय, जेल सुटलाय, एक धावाही आले, 2 षटकांचा खेळही संपलाय आणि 2 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 23-22 आणि आता 2 षटकामध्ये करायचे ते 51 धावा, 12 चेंडू आणि 51 धावाचं समीकरण समोर आलंय। ऐकू एक संगीत आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने।
12 चेंडू आणि 51 धावांचं अजूनही लक्ष समोर आहे. दोन षटकांचा खेळ संपला, दोन षटकांचा धावा आहे त्या 22-12 चेंडू 51 धावा. प्रत्येक षटकामागे जर बघितलं तर 25.50 सरासरीने तुम्हाला धावा उभारायचे आहेत. भलं मोठं आव्हान समोर ठेवले ते लव्हेंडरच्या संघानं. अकोट्याचा चेंडू शॉट बोल केला, क्षेत्ररक्षक आहेत, टिपला जेल, विकेट चालाय. पहिल्या चेंडू वरती जयेश यांना लाभलं यश. पहिल्या चेंडू वरती गडी गमावला टीम इथून रोजच्या संघानं. डीजे विशाल एक चांगली फलंदाजी केली. विशालनं चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडूवरती षटकार विशालनं देखील ठोकला होता आणि विशाल मात्र बाद होऊन तंबूच्या दिशेनं येताना आपण पाहतोय. आणि जय सुद्धा पाठोपाठच्या चेंडूवरती इथून बाद होऊन तंबूच्या दिशेनं आलाय. क्रमांक 4 वरती फलंदाजीसाठी जागृत जात असताना पाहतोय आणि हॅट्रिकच्या मुक्यावरती तिथून गोलंदाज जयेश आणि प्रदीपजी सवान यांच्याकडनं हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हॅट्रिक हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रदीपजी सावंत दोन लागोपाठचे दोन विकेट जयेशनं प्राप्त केल्या, जयेश यांनी प्राप्त केल्यात. आता हॅट्रिकच्या मुक्यावरती आहेत. स्ट्राईक एंडला जागृत, गोलंदाजी मार्कवरती जयेश, धापलकावरती धावा थांबलेले आहेत ते 22. हॅट्रिक सुंदर सुंदर गोलंदाजी. बॅटला थोडस बाजूने चेंडू निघून जातोय. पहिल्यांदा फ्रंट फुटला गेला, त्याच्यानंतर बॅक फुटला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न तिथून जागृत याने केलाय. निर्धाव चेंडूचे सांगता होत असताना 9 चेंडूचा खेळ इथून राहिला शकला. बिग विन बिग मार्जिन विक्ट्रीकडे इथून संघ चाललाय तो लव्हेंडरचा. मिस टाइम स्ट्रोक झाला, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले जाते. पुढचा मॅच जो होतोय पूनम वर्सेस टुलिप. टुलिपच्या संघानं टॉस जिंकलाय आणि फलंदाजी अर्थात बॅटिंग करण्याचा निर्णय टुलिपच्या संघानं घेतलाय. थोडासा जागा बोहून करण्याचा प्रयत्न केला, ऑफस्टंपच्या बाहेर जागा बोहून करण्याचा प्रयत्न तिथून केला. यानंतर टुलिप वर्सेस पूनम हा सामना आहे आणि या सामन्यावरती बऱ्याच जणांचं लक्ष सुद्धा असणार आहे. चांगली गोलंदाजी जयेश यांच्या मार्फत हाताळली गेली. या षटकामध्ये फक्त एक धाव दिली, दोन विकेट्स प्राप्त केल्या जयेश यांनी. चांगली गोलंदाजी हाताळली. आता शेवटच्या 6 चेंडूचा खेळ इथे शिल्लक राहिलाय. धावा झाल्या धाबलकावरती 23-50 धावांचं अजूनही लक्ष गाठायचंय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमन सज्ज झालेत. अमन शेवटच्या 6 चेंडूचा खेळ राहिलाय. बिग मार्जिन जिंकण्याचा प्रयत्न इथून लव्हेंडर संघ करणार, कारण लीग स्टेज मधल्या मॅच आहेत, काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती पुन्हा एकदा बघणं सुद्धा गरजेचं आहे. अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळले, चेंडू गेलाय जोपर्यंत फील्ड केला जाईल. आणि रोज संघ या स्पर्धेच्या
मधला आपला आव्हान कदाचित संपुष्टात येताना आपण पाहू, कारण जवळपास औपचारिकता आता या सामन्यातली बाकी राहिली. डान्सिंग डाउन द विकेट, सुंदर पायांचा वापर आणि सरलंगच्या डोक्यावर एक देखणा षटकार, साधावा. सुंदर सुंदर फटका आपण केला होता. डान्सिंग डाउन द विकेट पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न जागृती यांनी केला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा असा फटका खेळला होता. पदा म्हणजे पायांची फुटवर्क पाहिलं तर फुटवर्क जबरदस्त होतं. पायांचं सुरेख वापर कदमुख असता अच्छा इस्तेमाल करते हुए ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. इथून निर्धाव चेंडूची सांगता होत असताना तीन चेंडूचा खेळ आता इथून उरलाय. धावा जर बघितले तर 32 वरती धावसंख्या तिथून थांबलेली आहे. 41 धावांची अजूनही आवश्यकता जिंकण्यासाठी. क्रॉस बॅटर फटका, ही फटका मिस केलाय जागृतीनी. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता कोण ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडूला खेळलाय. चेंडू जोपर्यंत वाईडिश लॉंग ऑफला फील्ड केला जाईल. भरपूर फॅन फॉलोअर आहे हर्षल यांचा, पाठीमागे सपोर्टर सुद्धा आहे त्यांचे पाठी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि एक मोठा विजय संपादित करताना लव्हेंडरचा संघ खेळतोय. बघा हे बाउन्स बॅक आहे का लव्हेंडरच्या संघाच या स्पर्धेमधलं आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी. इथून नक्कीच बाउन्स बॅक केलंय लव्हेंडरच्या संघानं, पण हे बाउन्स बॅक किती फायदेशीर ठरेल, किती याचे परिणाम जातात, कारण पुढचे ते तीन सामने आहेत. त्या तीन सामन्यावरती लव्हेंडरचं भवितव्य सुद्धा अवलंबून आहे. पूनम वर्सेस टुलिप, मोगरा वर्सेस लिली, डेझी वर्सेस व्हायलेट या तीन